श्री वामनराव पै यांनी आपल्या उरात एक स्वप्न जपले, हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे राष्ट्र जगात अग्रेसर व्हावे. नुसतंच स्वप्न पाहून ते थांबले नाहीत, अथक चिंतनातून त्यांनी असे तत्वज्ञान उभे केले की ज्याने अख्ख्या जगाचे चित्रच पालटता येईल. जगाचे नंदनवन करू शकणाऱ्या या तत्वज्ञानाला त्यांनी समर्पक नाव दिले जीवनविद्या. जीवन जगण्याची कला म्हणजे जीवनविद्या. ही विद्या सर्वांनाच मिळावी म्हणून ते रात्रंदिवस झटू लागले. प्रवचने, कीर्तने, पुस्तके लिहिणे असे महान कार्य निरपेक्षपणे स्वतःची नोकरी व संसार उत्तम सांभाळून त्यांनी केले. लोकांनी त्यांना व त्यांच्या तत्वज्ञानाला डोक्यावर घेतले. प्रेमाने व आदराने सर्वच त्यांना सद्गुरू श्री वामनराव पै म्हणू लागले. गेली 50 वर्ष सद्गुरूंचे महान कार्य अव्याहतपणे चालू आहे. जीवनविद्येमुळे लोकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या, व्यसने दूर झाली, स्त्रियांना समाजात सन्मान मिळू लागला, कुटुंब सुखी होऊ लागली, मनमनात राष्ट्रभक्ती वाढीस लागली. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या संपर्कात खरोखरीच जे आले त्यांच्या जीवनाचे सोने झाले. परिस्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने व्हावे अगदी तसे. हा चमत्कार नाही, ही आहे क्रांती. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्येची परिस्पर्शी क्रांती.